असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, आयुष्यात जर यशस्वी व्हायचं आहे तर चांगल्या सवयींची साथ पकडली पाहिजे आणि अर्थातच वाईट सवयींना जितक्या लवकर आपण दूर सारू शकतो तितक्या लवकर ते काम केलं पाहिजे. नमस्कार, 90.4 दीन एफएमवर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. एकदा काय झालं, चार शिष्य गुरुजींच्या बरोबर प्रवासासाठी निघाले. प्रवास खूप दूरवरचा होता. नेहमीप्रमाणे त्या शिष्यांनी गुरुजींना प्रश्न केला की गुरुजी, तुम्ही आज काही आम्हाला उपदेश करणार नाही का? नेहमीप्रमाणे तुम्ही उपदेश तर केलंच पाहिजे. गुरुजींचं लक्ष जवळच असलेल्या चार झाडांकडे गेलं. एका शिष्याला त्यांनी सांगितलं, हे झाड तू मला उपटून दाखव. आणि अर्थातच गुरुजींची आज्ञा म्हणून त्याने ते झाड पटकन उपटलं. त्याला ते सहज शक्य झालं. अगदी दोन बोटांसरशी त्याला ते झाड उपटता येणं शक्य झालं. दुसऱ्या शिष्याला दुसरं झाड उपटण्यास सांगितलं. त्याला थोडेसे प्रयत्न करावे लागले, कारण त्या झाडाची मुळे थोडीशी खोलवर गेली होती. तिसऱ्या शिष्याला तिसरं झाड उपटण्यास सांगितलं. आता तर त्याला खूप मेहनत करावी लागली, सगळी शक्ती पणाला लावायला लागली. चौथ्या शिष्याला चौथं झाड दाखवलं की जे पूर्णपणे वाढलेलं होतं, मोठं झालेलं होतं, आणि त्यामुळं त्या शिष्याला त्या झाडाला मिठी मारून पूर्णपणे गदागदा हलवावं लागलं. पण असं करूनसुद्धा ते झाड जागचं हललंसुद्धा नाही, आणि अर्थातच त्या झाडाला उपटणे त्याला शक्यच झालं नाही. शिष्यांना काही समजेना की याचा उपदेशाशी काय संबंध आहे. तेव्हा गुरुजी म्हणाले की पहिलं झाड सहजपणे उपटता आलं कारण ते जमिनीतून नुकतंच बाहेर लोकावत होतं, त्याची मुळे काही खोलवर गेली नव्हती आणि म्हणून ते उपटता येणं शक्य झालं. दुसऱ्या झाडाची मुळं थोडीशी खोलवर गेली होती. तिसऱ्या झाडाची मुळं खूप जास्त खोलवर गेली होती आणि म्हणून जास्त मेहनत करावी लागली. चौथ्या झाड मात्र पूर्णपणे वाढलं होतं आणि अर्थातच त्याची मुळे पूर्णपणे खोलवर गेली होती आणि म्हणूनच ते झाड उपटून टाकता आलंच नाही. अर्थातच आपल्या सवयींचं सुद्धा हेच होत असतं. वाईट सवयी ज्या नुकत्याच बाहेर आपल्यातून दिसायला लागलेल्या असतात, ज्यांची सुरुवात झालेली असते, त्यांना आपण वेळीच जर बाहेर काढून टाकलं ना, तर त्या सवयींना बाजूला सारणं, स्वतःपासून बाजूला सारणं सहज शक्य असतं. पण एकदा का त्या आपल्या वर्तनात रुजायला लागल्या, तर मात्र त्यांना बाहेर काढून टाकणं अवघड होत जातं. पूर्णपणे त्या रुजल्या तर मात्र त्यांना स्वतःपासून अलग करणं, बाजूला करणं अशक्यच होऊन बसतं. त्यामुळं अशी एखादी सवय जी वाईट आहे, जी तुमच्यामध्ये रुजू पाहतीये, हे तुमच्या लक्षात येत असेल ना, तर वेळीच सावध व्हा आणि त्याला स्वतःपासून बाजूला सारा. उदाहरण म्हणून सांगते की आजकालची पिढी, मग असं नाही आहे की ती छोटीच मुलं आहेत, मोठी माणसंसुद्धा मोबाईलच्या आहारी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. लहान मुलं गेमसाठी म्हणा आणि मोठी माणसं सोशल नेटवर्किंग साईट्सवरती इतकी त्याच्यावरती लागून राहिलेली असतात की त्या गडबडीत आपल्या फॅमिलीला टाईम द्यायलासुद्धा ते विसरतात. आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडियाचा वापर करू नये का, तर नक्कीच करावा. पण त्याच्या आहारी जाऊन आपण आपला टाईम, आपल्या फॅमिलीचा टाईमसुद्धा, तो वेळसुद्धा आपण तिकडेच देतो आहे, हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, नाही का? तुम्हाला माहिती आहे ना की आत्ताचा क्षण फक्त आत्ता असतो. उद्या जर तुम्हाला वाटलं की कालचा वेळ मी माझ्या फॅमिलीसोबत खूप छानपणे घालू शकलो असतो, तर तेव्हा हे शक्य होणार नाही, कारण काल तर कालच निघून गेला, होय की नाही? त्यामुळं आत्ताचा क्षण आत्ता आहे हे नेहमी लक्षात ठेवा आणि तो खूप आनंदानं आपल्या माणसांसोबत नेहमी जगा. सांगण्याचा उद्देश फक्त इतकाच की पाहुणी म्हणून आलेली एखादी सवय जर मालकीण होऊ बनू पाहत असेल, तर तुम्ही मात्र, म्हणजे अर्थात तुम्ही आम्ही माणसं मात्र त्या सवयीचे गुलाम होऊ, नाही का? आणि म्हणून मग त्या सवयीच्या पोटी, त्या वाईट सवयीपोटी आपली अधोगतीच होणार आहे. त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर कुठल्याही वाईट सवयींना वेळीच आवर घातला पाहिजे, चांगल्या सवयींची साथ पकडली पाहिजे, हे
हे लक्षात घ्या आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया.